राज्यामध्ये सध्या शेकडो बलात्कार पीडित महिला मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अत्याचारित महिला आणि बालकांसाठी सुरू करण्यात आलेली मनोधैर्य योजना ठप्प झाली आहे. याचं कारण आहे सरकारी निधीची कमतरता. बलात्कार पीडित महिला, अत्याचारग्रस्त बालकं आणि ऍसिड हल्ल्यातील महिला यांना मानसिक आधार देण्याच्या हेतूनं महिला बालविकास विभागातर्फे ही मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत पीडितांना 15 दिवसात 50% रक्कम द्यायची तरतूद आहे, पण राज्यात ही योजना ठप्प झाली आहे. मनोधैर्यचा निधी राज्यामध्ये माहिती घेतली असताना बऱ्याच केसेस या निधीअभावी पेंडिंग आहेत. केसेस सँक्शन झालेल्या आहेत, परंतु निधी नसल्यामुळे त्या पीडितांपर्यंत ती मदत पोहोचलेली नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला इथं असं सांगायचं आहे की 3 लाखांची जी मदत आहे त्याच्यामध्ये 50,000 हे तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी आणि बाकीचे 2.5 लाख जे आहेत ते त्या मुलींच्या महिलांच्या पुनर्वसनासाठी FDमध्ये ठेवले जातात. परंतु बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली असता जे 50,000 तात्काळ वैद्यकीय मदत मिळायला हवी ती सुद्धा कुठेही मिळालेली दिसत नाही आहे. एका चांगल्या योजनेचा चुकीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने याची दुकानदारी मांडली जातीये त्याच्यामुळे महिलांना जी मदत मिळायला हवी ती मिळणार नाही. चुकीच्या पद्धतीने ही योजना बंद करण्याचा शासन कुठेतरी निर्णय घेईल अशी मला भीती वाटते. आणि म्हणून योग्य प्रकारे कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, महिलांना मदत मिळाली पाहिजे आणि महिलांच्या आडून पैशाच्या कारणासाठी बलात्काराच्या कायद्याचं निमित्ताने शोषण होता कामा नये याचीही काळजी शासन स्तरावर घेतली गेली पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.